नमस्कार, मेजर टिप्स मराठी मध्ये मी निकिता आपणा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत त्वचेवर व्हिटॅमिन ई चा वापर कसा करावा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेचं वातावरणातील फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करते। आजकाल व्हिटॅमिन ई कॅप्सूल सप्लिमेंटच्या स्वरूपामध्ये बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे। चला तर मग जाणून घेऊया व्हिटॅमिन ई चा त्वचेवरती वापर कसा करावा। हवामानातील बदलांमुळे आजकाल त्वचेमध्ये कोरडेपणा निर्माण होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी होते। व्हिटॅमिन ई मध्ये नैसर्गिक तेल घटक असल्यामुळे व्हिटॅमिन ई चा वापर केल्याने त्वचा मऊ आणि मुलायम होते। व्हिटॅमिन ई च्या परिणामांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्यामुळे ती दिसताना चिरतरुण दिसते। व्हिटॅमिन ई ऑइल कॅप्सूल किंवा तेलाच्या माध्यमामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे। 2 थेंब व्हिटॅमिन ई आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावरती त्याचा मसाज करा। हा उपाय आठवड्यातून 2 वेळा रात्री झोपताना तुम्ही करू शकता। प्रखर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात असताना जर सनस्क्रीनचा वापर केला नाही तर त्वचेवर सनबर्नच्या खुणा दिसू लागतात। एकदा का सनबर्नचे व्रण अंगावर दिसू लागले की ते कमी होण्यास फार दिवस लागतात। हे डाग कमी करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई चा वापर करू शकता। 1 व्हिटॅमिन ई चे कॅप्सूल घ्या आणि त्यातील तेल काढून तुमच्या सनबर्न झालेल्या चेहऱ्याच्या भागावर लावा। नियमितपणे व्हिटॅमिन ई च्या तेलाच्या मसाजमुळे सनबर्नच्या खुणा विरळ होतात। मात्र लक्षात ठेवा, व्हिटॅमिन ई चे ऑइल थेट हे त्वचेवर लावू नका। हे नारळ तेलात किंवा ऑलिव्ह ऑइल मध्ये एकत्र करूनच मगच ते त्वचेवर लावावे। बऱ्याच वेळा चेहऱ्यावर फ्री रॅडिकल्स मुळे हायपर पिगमेंटेशनचा परिणाम दिसून येतो, ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग अथवा वांगच्या खुणा निर्माण होतात। यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई च्या वापराने हे डाग नक्कीच कमी करू शकतात। ऑलिव्ह ऑइल मध्ये 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तोडून एकत्र करा आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करा आणि चेहऱ्यावर वांग अथवा काळ्या डागांवर लावा। दिवसभरातून तुम्ही हा एकदा उपचार जरूर करू शकता, जेणेकरून काळे डाग नक्कीच कमी व्हायला मदत होईल। त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात आधी त्वचा नियमितपणे स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे। मात्र चेहरा फक्त धुण्यामुळे ती तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होईलच असे नाही, कारण त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये धूळ माती प्रदूषण अडकून राहते, ज्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। मात्र व्हिटॅमिन ई चा वापर करून तुम्ही तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ करू शकता। यासाठी काही थेंब व्हिटॅमिन ई चे नारळाच्या तेलामध्ये मिक्स करा आणि एका कापसाच्या तुकड्यावर किंवा कॉटन पॅडवर हे तेल घ्या आणि त्याने तुमचा चेहरा स्वच्छ करा। मेकअप करण्यासाठी देखील हा उपाय अगदी बेस्ट आहे। बदललेल्या वातावरणाचा नखांचे क्युटिकल्स कोरडे होण्यामध्ये खूप परिणाम होत असतो, ज्यामुळे हाताचा मऊपणा देखील कमी होतो। मात्र व्हिटॅमिन ई चा वापर करून तुम्ही तुमच्या हाताची बोटे आणि नखे पूर्ववत करू शकता। यासाठी दररोज हाताच्या बोटांना आणि नखांना व्हिटॅमिन ई च्या ऑइलने मसाज करा, जेणेकरून पूर्ण हात तुमचे मऊ आणि मुलायम होण्यास नक्कीच मदत होईल। बाळंतपणानंतर महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात। पोट, मांड्या आणि कमरेवर स्ट्रेच मार्क्स मुळे फॅशनेबल कपडे घालणे कठीण होते। कधी कधी वजन खूप प्रमाणामध्ये कमी झाल्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स दिसतात। यावर व्हिटॅमिन ई ने तुम्ही नक्कीच उपाय करू शकता। यासाठी नारळाच्या तेलामध्ये 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तोडून त्यातील तेल मिक्स करा। हे मिश्रण नियमितपणे तुमच्या स्ट्रेच मार्क्स वर लावा आणि हलक्या हाताने थोड्या वेळ मसाज करा। या उपायामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स विरळ होण्यात तुम्हाला खूपच फायदा होईल। आजकाल कामाचा ताण आणि प्रदूषण यामुळे वयाच्या आधी चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात। चुरकुत्या, डार्क सर्कल, क्रिस्टेश त्वचा, सैलसर त्वचा या एजिंगच्या खुणा चेहऱ्यावर दिसण्यामुळे तुमचे सौंदर्य झाकाळले जाते। यासाठी वेळीच व्हिटॅमिन ई चा वापर त्वचेवर करण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील एजिंगच्या खुणा नक्कीच कमी होतील। यासाठी तुम्ही आहारामध्ये व्हिटॅमिन ई युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा, जेणेकरून तुमची त्वचा पुन्हा चिरतरुण दिसेल।
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर मेजर टिप्स मराठीला जरूर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते। धन्यवाद।